नमस्कार मित्रांनो मी ईश्वरांन स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो घरकुल संदर्भात सविस्तर अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पाहिल्या असतील भरपूर व्हिडिओ आपण घरकुल संदर्भात बार बनवलेले आहेत परंतु लाभार्थ्यांकडून आता एक नवीन प्रश्न जो आहे तो आपल्याला जास्त करून विचारला जात आहे तो म्हणजे घरकुल संदर्भातच्या जागेसाठी म्हणजे मित्रांनो लाभार्थ्यांची घरकुल तर मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये जागेसाठी शासनाकडून कोणती योजना आहे का अनुदानचं वाटप आहे का याबद्दलची सविस्तर डिटेल आम्हाला कळवा या संबंधाचे प्रश्न लाभार्थ्यांकडून आपल्याला विचारण्यात येत आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो खास हा व्हिडिओ असणार आहे आपल्याला जर घरकुला बांधायचा आहे आणि घरकुलासाठी आपल्याजवळ जागा शिल्लक नाही किंवा आपल्या जवळ उपलब्ध नाही तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे तर शासनाकडून मित्रांनो यासाठी एक नवीन तरतूद करण्यात आलेली आहे शासनाकडून ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधायचा असेल आणि त्यांच्याजवळ जर जागा उपलब्ध नसेल तर त्यांच्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा योजना आहे ही मित्रांनो योजना जी आहे ती चालवली जाते या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याला घरकुल बांधायचा आहे परंतु त्या लाभार्थ्याजवळ जागा उपलब्ध नाहीये तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ही योजना शासनाकडून राबवली जात आहे याच्यामध्ये लाभार्थ्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान जागा खरेदीसाठी शासनाकडून दिलं जातं शक्यतो मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान जे आहे ते जागेसाठी पुरत नाही जी काही वरची काही रक्कम असेल तर ती तुम्हाला स्वतःला भरावी लागते परंतु शासनाकडून जास्तीत जास्त रक्कम पन्नास हजार रुपयाचं अनुदान शासनाकडून दिलं जातं आता या योजनेचं आपण स्वरूप पाहणार आहोत कशा स्वरूपात याचे अटी नियम आहेत किंवा या, या योजना कशा पद्धतीने राबवली जातात तर याबद्दलची सविस्तर डिटेल आपण आता या ठिकाणी पुढे पाहणार आहोत जास्त वेळ घालो तर आपण डायरेक्ट पीडीएफ जी आहे ते आपल्या स्क्रीनवरती घेऊया या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण पीडीएफ जी आहे ते आपल्या स्क्रीनवरती ओपन केलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य तर ही योजना मित्रांनो शासनाकडून राबवली जाते याच्यामध्ये मित्रांनो ग्रामविकास विभागामार्फत या योजनेला प्रोत्साहन जे आहे ते दिलं जातं याच्यामध्ये सुरुवातीला लाभार्थी पाहायचा आहे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेस पात्र बेघर भूमीन गरजू आता याच्यामध्ये मित्रांनो ही योजना केंद्र शासनाच्या घरकुलासाठी सुद्धा लागू असते आणि महाराष्ट्र शासनाच्या घरकुलासाठी सुद्धा ही योजना लागू असते याच्यामध्ये मित्रांनो लाभार्थी कोण पात्र होतं तर जो बेघर आहे किंवा जो भूमिहीन आहे अशा गरजू लाभार्थ्यांना मित्रांनो या योजनेअंतर्गतचा लाभ जो शासनामार्फत दिला जातो याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी मित्रांनो अनुदान किती असणार आहे तर खाली पाहू शकता ग्रामीण मधील गुरुकुल बांधण्यात जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता देण्यात येते प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजारा रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य हो। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जागा जी आहे आपण खरेदी करू शकतो म्हणजे अर्धा गुंठा मित्रांनो या ठिकाणी आपण जागा जी आहे ती खरेदी करू शकतो याच्यामध्ये शासनाकडून पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं किंवा त्याच्यापेक्षा जर कमी किमतीमध्ये जागा येत असेल तर ते अनुदान तुम्हाला शासनाकडून खात्यावरती वर्ग केलं जातं परंतु मित्रांनो पन्नास हजाराच्या आतमध्ये कोणतीही जागा सध्या तरी चालू काळात उपलब्ध होत नाहीये पन्नास हजाराच्या पुढेच तुम्हाला ही जागेची रक्कम जी आहे ती द्यावी लागते परंतु शासनाकडून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदानच तुमच्या खात्यावरती वर्ग केलं जाईल जर जमिनीची किंमत कमी असेल तर तुम्हाला जी किंमत असेल ते अनुदान पन्नास हजाराच्या आतमधील शासनामार्फत दिलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढं मित्रांनो शहरी भागासाठी सुद्धा ही योजना आहे शहरीसाठी या ठिकाणी पाचशे चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी पन्नास हजार पर्यंत अर्थसाह्य आता याच्यामध्ये मित्रांनो जे शहरी भागातील लाभार्थी असणार आहेत यांना प्रत्येक लाभार्थ्याला पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जातं परंतु पाचशे चौरस फुटापर्यंतची जागा खरेदी केली तर त्याच्यावरती तुम्हाला इमारत बांधावी लागेल याच्यामध्ये दोन किंवा तीन लाभार्थ्यांचा सहभाग असू शकतो म्हणजे जर तीन लाभार्थी असतील तर दीड लाख मिळतील दोन लाभार्थी असतील तर एक लाख रुपये शासनाकडून अनुदान या जागेसाठी दिलं जातं बाकीचा खर्च जो असणार आहे तो तुमचा असणार आहे मित्रांनो तर या स्वरूपाची जागेची योजना शासनाकडून राबवली जाते अर्ज कुठं करायचं सांगितलंय तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेकडे आपला अर्ज जो आहे तो करायचा आहे जिल्हा परिषदेच्या अगोदर मित्रांनो आपल्या नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला हा अर्ज करून पंचायत समितीमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर तो झेडपीला वर्ग करून त्या ठिकाणी तुमचं प्रकरण जे आहे ते मंजूर केलं जातं तर या स्वरूपात मित्रांनो जागेसंदर्भातची ही योजना शासनामार्फत राबवली जाते भरपूर लाभार्थीने आपल्याला याबद्दल विचारणा केलेली होती तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला जर घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही या योजनेमधून पन्नास हजार रुपयाचं अनुदान जागेसाठी मिळवू शकता तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर ही जागेची सुद्धा त्यांना कळून जाईल तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद